नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी विषय गणित घटक तिसरा पूर्णांक संख्या त्यामधील सराव संच चार व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक आहे बघा पुढील संख्यांचे ऋणसंख्या व धनसंख्या असे वर्गीकरण करा ठीक आहे या संख्या दिल्यात ऋण पाच धन चार ऋण दोन सात सव्वीस ऋण एकोणपन्नास सदतीस एकोणीस ऋण पंचवीस आठ पाच ऋण चार ऋण बारा आणि सत्तावीस ठीक आहे आता बघा इथं मी धनसंख्या लिहिलंय इथं ऋणसंख्या लिहिले इथे धनसंख्या लिहितो इथे ऋणसंख्या लिहितो पहिल्यांदाच आहे ऋण पाच इथे लिहा ऋणसंख्या आहे ना हे अधिकचं चिन्ह म्हणजे ही धनसंख्या आहे इथे लिहूया चार नंतर ऋण दोन इथे लिहा नंतर सात धनसंख्या धनसंख्या असली ना की हे बेरजेचं चिन्ह नाही दिलं तरी चालतं पुन्हा हे बघा इथे ही धन सव्वीस आहे लिहा इथे ही ऋण एकोणपन्नास ऋणसंख्येमध्ये लिहा सदतीस धनसंख्येत लिहा एकोणीस धनसंख्या ऋण पंचवीस ऋण आहे धन आठ इथे लिहा पाच धनसंख्या आहे ऋण चार इथे लिहा ऋणसंख्येत ऋण बारा ऋण संख्या ना आणि सत्तावीस ही धनसंख्या म्हणजे एवढं लक्षात आलं ना हे जे दर्जेचं चिन्ह या ठिकाणी दिसतंय ना हे धनसंख्या असली तर दिलं जात शक्यतो दिलं जात नाही पण ती धनसंख्या असते ऋण संख्या दाखवायची तर मात्र हे चिन्ह द्यायला लागतं ठीक आहे आता बघा दुसरा प्रश्न पुढे काही शहरांचे तापमान दिले आहे चिन्हांचा वापर करून त्यांचे लेखन करा स्थान सिमला लेह दिल्ली नागपूर तापमान बघा शून्य अंशाच्या खाली सात अंश सेल्सिअस बघा शून्य अंशाच्या वर असेल तर ते धन झालं आणि शून्य अंशाच्या खाली आहे म्हणजे ऋण म्हणजेच काय होईल ऋण सात अंश सेल्सिअस ठीक आहे आता लेह शून्य अंशाच्या खाली बारा अंश सेल्सिअस म्हणजे हे पण ऋण आहे ऋण बारा अंश सेल्सिअस हे दिल्ली शून्य अंशाच्या खाली बावीस अंश सेल्सिअस म्हणजे हे पण ऋण कारण आपण काय म्हणतोय शून्य अंशाच्या खाली आले की ऋण आणि शून्य अंशाच्या वर गेले कि धन हम्म आणि शून्य अंशाच्या खाली एकतीस अंश सेल्सिअस म्हणजेच ऋण एकतीस अंश सेल्सिअस ठीक आहे झालं दुसरा प्रश्न तिसरा पुढील उदाहरणे चिन्हांचा उपयोग करून लिहा ठीक आहे लिहूया एक पाणबुडी समुद्रसपाटीपासून पाचशे बारा मीटर अंतर खोलीवर आहे बघा समुद्र सपाटीपासून ती पाणबुडी पाचशे बारा मीटर अंतर खोलीवर आहे खोल गेली आहे खाली म्हणजेच या ठिकाणी ऋण जमिनीपासून वर गेलं की धन आणि जमिनीच्या पासून खाली खोल गेलं की ऋण असतं इथं समुद्र सपाटीपासून ती पाण्यात गेलेली आहे खोल गेलेली आहे म्हणून हे ऋण पाचशे बारा म्हणून एक पानबुडी समुद्र सपाटीपासून ऋण पाचशे बारा मीटर अंतरावर आहे आता दुसरं हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट ची समुद्र सपाटीपासून उंची आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आहे समुद्र सपाटीपासून वर गेले उंच आहे म्हणून धन म्हणून हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट ची समुद्र सपाटीपासून उंची धन आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर तिसर जमिनीपासून एकशे वीस मीटर अंतरावर उडणारा पतंग आता पतंग हा हवेत उडतो म्हणजे जमिनीपासून वर म्हणजे समुद्रसपाटीपासून वर मग तो कसा आहे उंच आहे म्हणजे तो धन आहे जमिनीपासून धन एकशे वीस मीटर अंतरावर उडणारा पतंग आणि भुयार जमिनीखाली दोन मीटर खोल आहे जमिनीखाली खोल आहे म्हणजेच हे ऋण म्हणून भुयार जमिनीखाली ऋण दोन मीटर खोल आहे झाला आपला सराव संच धन्यवाद व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद